नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आता आपण विरारला उभा आहोत. व विरारच्या रिक्षा चालकाने जरा इकडे लक्ष द्या, मीटर जर तुमचं बंद असेल ना तर 5,000 रुपये दंड आहे. गळ्यात जर पिवळं ओळखपत्र नसेल तुमच्या ना तरी तुम्हाला दंड आहे. तुमचा इन्शुरन्स संपला असेल तरी 4,000 दंड आहे. तुमची PUC संपली असेल तरी 2,000 दंड आहे. तुमचं वाहनाचं फिटनेस संपलं असलं तरी 2,000 रुपये दंड आहे. तुमचं परमिट रिक्षाचं संपलं असेल तर तुम्हाला 10,000 रुपये दंड आहे. आणि तुम्ही ज्या ड्रायव्हरला गाडी चालवायला देतायचा त्याच्याकडे लायसन नसेल तर मात्र तुम्हाला 10,000 रुपये दंड आहे. आणि मीटरनंच हा व्यवसाय करायचा असतो. आणि ह्या चार्जशीट वगैरे असे कुठली भरायला परवानगी दिलेली नाही. आणि वाहतूक अधिकारी मात्र इथले झोल करत असतात, पैसे खातात, म्हणून इथं वाहतूक व्यवस्था हे सुधरत नाही. तर रिक्षावाल्यांनी आता जागृत व्हा, नाहीतर तुम्ही म्हणते काय हवालदार तुम्हाला फाईन मारतील, पकडतील. RTOवाल्यांना बी आता गाड्या मिळालेल्या आहेत, त्या बी तुम्हाला स्टेशनला बी पकडतील, फाईन मारतील. आणि आता फोटो काढले जातात, तुम्हाला आता काय बाकीचंही नाही. फोटो काढला की मग सगळे तुमचे दंड जुडतात, हेही मात्र लक्षात ठेवा. तर वसई विरारच्या रिक्षा चालकाने आपापली मीटर चालू करा आणि मीटरनं व्यवसाय करा. आणि तुमची वसई विरार नगरपालिकेची हद्द सोडून मीरा भाईंदर, ठाणा, नवी मुंबई, कल्याण, मीरा भाईंदर म्हणजे कर्जत, खोपोलीपर्यंत जाण्यासाठी विरार RTOमधून परवानगी पत्र देतात, ते तुमच्या रिक्षात ठेवा. आणि मीटरनं कुठंही व्यवसाय करा, अन्यथा तुम्हाला प्रवाशांना आता पर्याय निर्माण झालेले आहेत. ST बसचं महिलांच्यासाठी अर्ध तिकीट आहे, 65 वर्षाच्या वय ज्यांचं आहे त्यांना अर्ध तिकीट आहे, 75 वर्ष ST फुकट जात आहेत. आता लवकरच इथं ठाणा महापालिकेची परिवहन सेवेची बस येणार आहे, मुंबईची चलो बस येणार आहे, मीरा भाईंदरची बस येणार आहे. म्हणजे त्यांची तिकीटं तर 0 ते 5 किलोमीटरपर्यंत 5 रुपये आहेत, ST बसचं 6 रुपये आहे. आणि ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेचं बसचं तिकीट तर महिलांच्यासाठी अर्ध आहे. आणि ज्यांचं वय 60 वर्ष आहे, आधार कार्ड लावतात आणि लोक फुकट फिरतात. आता पर्याय जनतेला समोर झाले निर्माण झालेले आहेत, त्याच्यामुळं रिक्षा चालकांनी आपापली मीटर चालू करा, आपापले पेपर व्यवस्थित ठेवा आणि मीटरनंच व्यवसाय करा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी, यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.